भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 18 येथे भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व योजनांचा सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये नगरसेवक अजय खेडेकर यांच्या माध्यमातून नवीन ई श्रम कार्ड बनविणे, प्रवासासाठी लागणारा युनिव्हर्सल पास बनवणे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत गॅस वाटप, आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप, शहरी गरीब आरोग्य योजनेचे कार्ड वाटप या सर्व योजनांचा लाभ परिसरातील नागरिकांना देण्यात आला. या सर्व योजनांचे कार्ड वाटप कसबा मतदारसंघाच्या आमदार सौ मुक्ताताई टिळक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. भाजपा पुणे शहर सरचिटणीस नगरसेवक राजेश येनपुरे, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सरचिटणीस राजेंद्र काकडे, सरचिटणीस छगन बुलाखे, मुकेश पायगुडे, नंदू झेंडे, अण्णा उतुरकर, राहुल कोसंदर, जयसिंग राजपूत, नंदू पवार, आझाद शेख, राजेंद्र तांबे, किशोर शिंदे, हरुण हवलदार, रेशमा सय्यद, आशा शिंदे, राधा काची, वैशाली नाईक, मंगल नागुल व इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या ठिकाणी मी अजय पवारांचं विशेष अभिनंदन करेन की पंतप्रधानांनी कुठली योजना आणायचा अवकाश की त्यांनी ती योजना आपल्या नागरिकांसाठी कशी उपयोगी पडेल याचा अभ्यास करून ती योजना नागरिकांपर्यंत पोहोचवलीच पाहिजे. असा अट्टाहास करणारे नगरसेवक अजय भाऊ केळकर आहेत. आपण टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया, कारण पंतप्रधानांनी पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे 2014 नंतर या देशाला एक दिशा दिली. लोकांनी त्यांच्यावर खूप टीका केली, नोटाबंदी केली, GST आणलं, पण त्यामुळे फायदा हा आपला झाला आहे हे लक्षात घ्या. नोटाबंदी झाल्यामुळे काळा पैशाचा तो गैरव्यवहार होत होता. मी कार ड्रायव्हर आहे आणि कसबा मतदारसंघाचे आमदार मुक्ताताई टिळक यांनी मला ई श्रम कार्ड काढून दिले. तसंच आमचे नगरसेवक अजय अप्पासाहेब खेडेकर यांनी मला कार्ड काढून दिले आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यांच्यामार्फत मला हे कार्ड त्यांनी काढून दिले, तर मी त्यांचं पूर्ण आभारी आहे. मी मेकॅनिक म्हणून बुलेटचं काम करत आहे. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला जो लाभ मिळालेला आहे त्यांच्या अजय अप्पासाहेब खेडेकरांकडून यांच्याकडनं मला भरपूर फायदा मिळाला आहे. मला गॅस योजना मिळली, शेरीबेरीचं कार्ड मिळालेलं आहे आणि नगरसेवक जे जे काय करतात ते सर्व काही मी त्यांच्याकडनं मला लाभ सतत मिळत गेलेला आहे. त्यांच्याबद्दल मी आज अप्पासाहेब खेडेकर यांचे धन्यवाद करतो. मनोपूर्ण नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आमच्या भारताचे, ह्यांच्याकडून मला आयुष्यमान कार्ड आमचे लाडके नगरसेवक खेडेकर साहेब ह्यांच्याकडून आम्हाला हे भेटलं आणि त्यांना हॅपी बर्थडे. नमस्कार, मी नगरसेवक अजय अप्पासाहेब खेडेकर, प्रभाग क्रमांक 18 खडकमाळी महात्मा फुले वॉर्ड आहे माझा. तर आज एक खरंच आनंदाची गोष्ट आहे की ज्या देशाचं नेतृत्व करणारे सर्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे प्रत्येक घराघरामध्ये आणि मनामध्ये असणारे मोदीसाहेब, लाडके मोदीसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज एक नवीन योजना लॉन्च झालेली आहे. ही अशी योजना आहे की ई श्रम कार्ड, त्या कार्डचा फायदा असा आहे नागरिकांसाठी की जे असंघटित कामगार होते त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खरं केंद्र सरकारने ही योजना आणलेली आहे. या योजनेचा विशेष लाभ म्हणजे जे कर्मचारी आहेत, म्हणजे फेरीवाले असतील, भाजीवाले असतील, रिक्षा ड्रायव्हर असतील, कार ड्रायव्हर असतील, ट्रक ड्रायव्हर असतील, त्याचप्रमाणे तुमचे बांधकाम मजूर असतील, स्थलांतरित कामगार असतील, रस्त्यावरचे विक्रेते असतील, घरेलू कामगार महिला असतील, दूधवाले असतील, मच्छीमार असतील, कृषी कामगार असतील, रिक्षाचालक असतील व छोटे व्यापारी असतील, या सर्व किंवा सेल्समन असतील, ज्यांना कोणाला ह्या असंघटित कामगार म्हणून संबोधलं जातं
की जो इन्कम टॅक्स बेअर नाही आहे किंवा प्रॉव्हिडंट फंड ज्याच्या खात्यामध्ये जमा होत नाही अशा सर्व नागरिकांसाठी मोदीजींनी आज योजना लॉन्च केलेली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त तिचा प्रचार पुणे शहरामध्ये होतो आहे आणि अख्ख्या देशामध्ये 38 कोटी लोकांचे कार्ड मोदी साहेब काढून देणार. त्याच्या माध्यमातून आज ज्यांचे कार्ड ते काढलं जातील त्या माध्यमातून त्यांना 2 लाखाचा विमा हा मोदी सरकारतर्फे 1 वर्षासाठी दिला जाणार आहे. त्याच्यामध्ये जर कधी अपघाती प्रसंग आला किंवा कोणाचा अकस्मात मृत्यू झाला तर 2 लाख मिळतील व अकस्मात मृत्यू न झाला आणि एखादा ॲक्सिडेंट घडला तर त्याच्या माध्यमातून 50% 1 लाखाची रक्कम या विम्याच्या माध्यमातून केली जाणार आहे. ही एक आनंदाची बाब आहे. अशा प्रकारच्या योजनेचा लाभ आज आपण मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरातील जवळजवळ 1 लाख कार्ड काढून द्यायचा व मतदारसंघ कसबा मतदारसंघाच्या वतीने 5 लाख कार्ड काढून द्यायचा मुक्तताई टिळक व गिरीजी बापटसाहेब खासदार पुणे शहराचे आणि शहराचे अध्यक्ष जगदीशजी मुळीक यांच्यामार्फत ही योजना राबवली जाणार आहे असा एक सार्थ अभिमान मला वाटतो. त्याचप्रमाणे युनिव्हर्सल कार्ड, युनिव्हर्सल पास म्हणजे प्रवासी पास आहे. तो नागरिकांनी ज्यांनी 2 डोस लसीचे घेतलेले आहेत त्यांचा तो युनिव्हर्सल पास काय असतो हे सामान्य नागरिकांना, वस्ती पातळीवरील नागरिकांना माहीत नसतं. तर तोही कार्ड बनवून द्यायचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि जे जे माझ्या ऑफिसला येतील त्यांच्याकडचं प्रत्येकाला युनिव्हर्सल कार्ड काढून दिलं जाईल. ते प्रवासी कार्ड म्हणून वापरलं जातं. कुठेही प्रवासामध्ये तुम्ही लस घेतली का नाही असं विचारलं जातं त्यावेळेस तो कार्ड दाखवलं तर त्यांना प्रवासाची मुभा व्यवस्थित मिळायला जाते आणि त्यांना कुठलाही त्रास त्यांनाही होणार नाही व लस घेतल्यामुळे दुसरं कुणालाही होणार. अशा प्रकारची ती योजना आज आपण मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते त्याचंही वाटप करण्यात आलं. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत ज्यांचे काही सिलेंडर माझ्याकडे बॅलन्स होते काही कोविड काळामुळे देता आले नाहीत त्या लोकांना सुद्धा आज आपण एक प्राथमिक स्वरूपामध्ये ते दिल्यानंतर साधारण 4,500 लोकांपर्यंत गॅस वाटपाचं काम आपण 2018 ते आत्ता 2021 माझ्या माध्यमातून नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण केलेलं आहे. त्याचप्रकारे नरेंद्रजी मोदी असतील, गिरीजी बापटसाहेब असतील, मुक्ताताई टिळक असतील आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सर्व वाढदिवसानिमित्ताचे जे कार्ड वाटपाचा कार्यक्रम आपला होता त्या माध्यमातून साधारण पुणे शहरातील महानगरपालिकेच्या योजनेतील शहरी गरीब कार्डच्या वाटपामध्ये आज 2200 कुटुंबांना आपण त्या शहरी गरीबच्या कार्डच्या माध्यमातून तोही फायदा आज देण्याचा संकल्प मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त केला होता त्याचीही सुरुवात आज झाली आणि 2200 लोकांना ते कार्ड आपण बनवून दिलं याचा एक सार्थ अभिमान मला वाटतो. त्याचप्रकारे आयुष्यमान भारत जे कार्ड आहे ज्या नागरिकांचे आयुष्यमान भारत कार्ड राहिलेले होते त्यांना आपण बोलून घेऊन त्यांना आठवण करून देऊन किंवा तुमचं कार्ड आलेलं आहे त्याच्यातनं तुम्हाला 946 ऑपरेशन डिसीज ऑपरेशन केले जातात असं एक महत्त्वपूर्ण कार्ड एकदाच काढल्यानंतर ते आयुष्यभर वापरता येतं अशा प्रकारचं ते कार्ड ज्यांची नावं 2011 जनगणनेनुसार आलेली आहेत अशी पुणे शहरातील 5,41,000 कुटुंबांपर्यंत ती नावं आहेत. साधारण ती पुणे शहरातली आता 1,80,000 कार्ड मी योजनाप्रमुख पुणे शहराचा असल्यामुळे तोही कार्यक्रम आज या निमित्ताने झाला. आज माझ्या प्रभागातले जवळजवळ परत आयुष्यमान भारतचे जवळजवळ 7-8 लोकांचे ज्यांचे कार्ड आले त्याचंही वाटप आपण त्या निमित्ताने करतो आहे आणि आज कसबा मतदारसंघाच्या वतीने व प्रभाग 18 वतीने सर्व नागरिकांच्या वतीने आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोदीजींना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय.